आणि राज्यातल्या इतर भागांची परिस्थिती तीच नाशिकमध्ये सुद्धा नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे सोनेवाडी बुद्रुकमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे नुकसानग्रस्त भागाची आज दादा भुसेनकडनं पाहणी केली जाईल नाशिक निफाड चांदवड या तालुक्यातल्या द्राक्ष कांदा या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष बागांना फटका बसतोय द्राक्ष बागा या गारपिटीमुळे आणि पावसामुळे उध्वस्त झाल्यात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मुकुल आता लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी राज्यभरातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे द्राक्षाचं पीक जसा हा महत्वाचा हंगाम असतो कांद्याचं पीक किंवा अन्य पीक या सगळ्याला कसा फटका बसलाय शेतकरी कसा अडचणीत आलाय ज्ञानदा नाशिकचा निफाड तालुका द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो मात्र द्राक्ष पंढरीमध्येच द्राक्ष उत्पादक शेतकरी आता उद्ध्वस्त झालेला आहे आपण निफाड तालुक्यातल्याच कोठुरे गावामधल्या एका प्लॉटमध्ये आहोत हा द्राक्ष बाग आहे आणि फक्तोय की संपूर्ण द्राक्षबागेला साधारणतः अडीच ते तीन एकरचा हा संपूर्ण द्राक्ष बाग आहे आणि या संपूर्ण द्राक्ष बागेला अवकाळी पाऊस त्याचबरोबर गारपिटीचा फटका बसलेला आहे जे द्राक्ष वेली होत्या त्या अशा स्वरूपाने तुटून गेलेल्या आहेत त्यामुळे जे द्राक्ष आता अंतिम अवस्थेमध्ये आलेले होते म्हणजे दोन ते तीन स्टेजमधली ही द्राक्ष पिकं होती कुठले द्राक्ष पिकांना आता फुलोरा अवस्थेमध्ये होते तर हे द्राक्ष पिकं होते यांना फक्त आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे साधारणतः बाजारपेठेमध्ये जाणार होते परंतु जोरदार तडाखा बसलेला आहे द्राक्ष मण्याना आता तडे जायला सुरुवात होणार आहे जी पानगळ झालेली आहे त्यामधन देखील शेतकऱ्याच्या हाती काहीच येणार नाही जर खाली बघितलं आपण तर अक्षरशः द्राक्ष मण्यांचा सडा पडलेला आपल्याला बघायला मिळतोय इथले शेतकरी आहेत त्यांनी काल पावसापासून आपल्या द्राक्ष बागेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यामध्ये अयशस्वी ठरले आणि मोठा फटका त्यांना बसलाय दादा कालची काय परिस्थिती होती कालची परिस्थिती एकदम भयानक होती सर काल आमची कामगती चालू होती भागात अचानक आसमानी संकट कोसळल्यामुळं पूर्ण दुर्दशा झाली हे असं दिसतय बघा तर आता काहीच नाही राहिले हातामध्ये तर सरकारने याच्यावर काहीतरी तातडीची काहीतरी हो? तुम्ही याच्यावर खर्च किती झाला होता आणि आता हाती काय लागतय दादा शेतकरी मुनीक सांगतो वर्षभराच आम्ही घरातल्या मुलांना आम्ही काही गोष्टी आणत नाही ती आम्ही द्राक्ष बागायला दाखतो एकरी साधारण अडीच ते तीन लाख रुपये खर्च करतो आम्ही रशिया किंवा युरोपसाठी पाठवण्यासाठी आणि या एक्सपोर्ट क्वालिटीचे खर्च असतात ते लोकलच्या जा व्हरायटीपेक्षा जास्त असतात आणि जेवढा खर्च केला ते आता शंभर टक्के खर्च केला आहे आणि प जे हाताशी आलेलं पीक होतं तर ते आता पूर्ण नुकसान झालं त्याचं तुम्ही बघताय आता का शंभर टक्के लॉस आहे याचा म्हणजे आम्ही आता अंगावरचे कपडे आणि कर्जाचा डोंगर या दोन गोष्टीशिवाय आमच्याकडे आज हातात काहीच राहिलेलं नाही आहे मायबाप सरकारने आता एक समिती नेमावी Uh, विलास अण्णासिंद देसायद्रीचे अध्यक्ष या लोक आपण ज्ञानंदा आपण बघतोय हे द्राक्षेचे मणी आहेत अशा स्वरूपाचा त्यांना तडाखा बसलेला आहे इथे द्राक्ष मणी हे पार चिरले गेलेले आहेत अशीच अवस्था आजूबाजूच्या अनेक गावांमधल्या शेतकऱ्यांची आहे शेकडो एकर जवळपास शेतीला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री थोड्याच वेळात या भागामध्ये येणार आहेत पाहणी करणार आहेत परंतु त्यांच्याकडनं इथले तात्काळ पंचनामे त्यांच्या माध्यमातून करावेत अशी अपेक्षा व्यक्त होते आणि सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत इथल्या शेतकऱ्यांना द्यावी ही अपेक्षा व्यक्त होते प्रचंड मोठं नुकसान आहे आर्थिक नुकसान भरून काढायचं कसं हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे मुकुल धन्यवाद या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट